मुंबईत पवईमध्ये पोलिसांवर दगडफेक झालेली आहे. जयभीमनगर झोपडपट्टीवर बीएमसीची तोडक कारवाई सुरू असतानाच पोलिसांवर दगडफेकीचा प्रकार घडलेला आहे. बीएमसीच्या कारवाई विरोधात तिथले नागरिक आक्रमक झालेले होते, संतप्त झालेले होते आणि संतप्त आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली. जयभीमनगर झोपडपट्टीवर तोडक कारवाई सुरू असतानाच पोलिसांवर दगडफेकीचा प्रकार घडलाय. अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांच्याकडून घेऊया. मनोज, आत्ताचे अपडेट्स काय आहे? परिस्थिती तिथली शांत झालेली आहे का काय नेमकं? नाही, या जयभीमनगर या ठिकाणी जे तोडक कारवाई करण्यासाठी बीएमसीचं पथक आलं होतं, पोलिसांच्या सुरक्षा सुद्धा होती आणि त्याच वेळेस या ठिकाणी काही लोकांनी पोलिसांवर दगडफेक केलेली आहे. त्याचबरोबर बीएमसीचे जे तोडक कारवाई करणारे अधिकारी कर्मचारी होते त्यांच्यावर सुद्धा जी दगडफेक आहे ती करण्यात आलेली आहे. यामध्ये जवळपास 5 ते 6 पोलीस जे आहेत ते जखमी झाल्याचं पाहायला मिळत आहे. मोठ्या प्रमाणात दगडफेक होत असल्यामुळे पोलीस जे आहेत ते सुद्धा धावपळ करत असल्याचं पाहायला मिळते आहे. यामध्ये आत्ताच दृश्यामध्ये बघू शकतो कशा प्रकारे पोलीस जे आहेत ते सुद्धा स्वतःच दगडफेकी वाचून वाचण्यासाठी आता हेल्मेट असेल त्याचबरोबर त्यांची जी ढाल आहे ती सुद्धा समोर घेऊन हा जो सगळा जो गोंधळ सुरू आहे त्या गोंधळावर जो गोंधळ आहे या गोंधळावर जो हे करायचा प्रयत्न करत असल्याचं पाहायला मिळते आहे. एकंदरीतच परिस्थिती अतिशय जी आहे ती तणावपूर्ण या ठिकाणी झालेली आहे. या लोकांचं म्हणणं होतं की आम्हाला एक संधी द्यायला हवी होती आणि त्यानंतर आम्ही जी न्यायालयात गेलो असतो आणि मग न्यायालयाच्या निर्णयानुसार ही जागा खाली केली असती, परंतु आम्हाला पालिका असेल किंवा कोणत्याही प्रशासनाने या संदर्भात जी आहे ती कुठलीही संधी दिलेली नाहीये आणि या संदर्भात मग पोलीस आज सकाळी पोलिसांसह पालिकेचे जे कर्मचारी आहेत ते या ठिकाणी आले असताना अशा प्रकारचा हा दगडफेकीचा प्रकार समोर आलेला आहे आणि आता पोलीस परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. या ठिकाणी पूर्णतः तणावपूर्ण वातावरण असून लोक सुद्धा घाबरलेले आहेत आणि ते सुद्धा जिथे जागा मिळेल रस्त्याने जाणारी जी लोक आहेत ते सुद्धा जिथे जागा मिळेल जी जागा मिळेल त्या ठिकाणी जाऊन स्वतः बचाव करत असल्याचं पाहायला मिळते आहे. नक्कीच पवईतली ही महत्वाची घडामोड. इथे झोपडपट्टीवर तोडक कारवाई सुरू असतानाच तिथले स्थानिक आक्रमक झाले, संतप्त झाले, त्यांनी पोलिसांवरच दगडफेक केली. बीएमसीच्या काही कर्मचाऱ्यांवर दगडफेक केलेली आहे. मोठ्या प्रमाणात खरं तर पोलीस बंदोबस्त तोडक कारवाई दरम्यान असतोच, मात्र इथले स्थानिक जयभीमनगर मधले अतिशय आक्रमक झाले. या झोपडपट्टीला काही वर्षांपूर्वी आग लागलेली होती, त्यानंतर पुन्हा हे या ठिकाणचे जे रहिवासी होते ते पुन्हा इथे येऊन राहू लागले, पुन्हा इथे झोपडपट्ट्या उभ्या राहिलेल्या होत्या. मात्र याच झोपडपट्टीवर जी जागा बीएमसीची आहे असा दावा केला जातोय, तर तिथे तोडक कारवाई आज बीएमसीकडून सुरू होती. मोठा फौजफाटा तैनात होता. ही जागा बीएमसीची आहे असा दावा बीएमसीकडून केला जातोय, त्यासाठी नोटीसही झोपडपट्टी धारकांना पाठवण्यात आलेली होती. मात्र आता आज तोडक कारवाई दरम्यान तिथले स्थानिक जे आहेत झोपडपट्टी नगरमधले रहिवासी जे आहेत ते आक्रमक झाले. संतप्त आंदोलकांनी यावेळी पोलिसांवरच दगडफेक केलेली आहे. जोरदार आक्रमकपणे अशी ही दगडफेक पोलिसांवर करण्यात आलेली आहे. काही बीएमसीच्या कर्मचाऱ्यांवरही या ठिकाणी दगडफेक झालेली आहे. आत्ताही त्या ठिकाणी तणावपूर्ण असं वातावरण आहे.